माढा तालुक्याला दहशतीतून मुक्त करणार असं वक्तव्य करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटलांना इशारा दिलेला होता. आता त्याला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. कितीही दबाव आला तरी घाबरणार नाही असं प्रत्युत्तर धैर्यशील मोहिते पाटलांनी फडणवीसांना दिलंय. सांगू इच्छितो आता रणजित दादांच्या विरुद्ध पुन्हा एकदा जे उभे राहिलेत जरा त्यांचाही इतिहास बघा, जे उभे राहिलेत त्यांचं एफिडेव्हिट बघा. मी तुम्हाला एक शब्द देतो, या तालुक्याला त्यांच्या दहशतीतून मी मुक्त करणार आहे, मुक्त करणार आहे. आजच्या प्रभाषणात अजून दबाव आले तर मी शंकर मोहिते पाटला जो नातोय भीक घालत नाही असल्या कुठल्या गोष्टीला घालणार मी नाही आणि ते केवळ तुमच्यासाठी घालणार नाही. आणि ठरवतानाच ठरवलं मी माझ्या कुटुंबात, मी माझ्या वडिलांना सांगितलं, आईंना सांगितलं, माझ्या मंडळीत सांगितलं, दोन मुलींना सांगितलं. इलेक्शन झाल्यानंतर मला अनेक गोष्टींना तोंड द्यायची वेळ येणार आहे आणि माझी काही तयारी आहे आणि ती फक्त आणि फक्त मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणाऱ्या या जिल्ह्यातील जनतेसाठी, शेतकऱ्यासाठी, सर्वसामान्य माणसासाठी मी काय भी किंमत मोजेन. आज बसायची सुद्धा मी तयारी ठेवलेली आहे आणि मानसिकता केलेली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.